आज आपण तुम्ही पाहताय मागे एम्बॉय कंपनीचा गेट दिसतोय, भला मोठा स्टाफ दिसतोय, एकदम पोझिशन मध्ये सगळे थाटामाटात बसलेले सगळा स्टाफ आहे. वेळोवेळी कंपनी रात्री अपरात्री येऊन सांगते की तुम्ही पळून जा. अरे लहान पोर घेऊन जायचं कुठे? महाड एमआयडीसीतील एम्बॉय कारखानदार विरोधात ग्रामस्थ आक्रमक. आमच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा आंदोलन चालूच राहणार. प्रथमतः आम्ही इथे जे जमलो आहे ग्रामपंचायती मर्यादित एम्बॉय कंपनीमधील कंत्राटी कामगारांच्या स्वरूपासाठी. आज आमच्या कंत्राटी कामगार आम्ही गेले 20-25 वर्षे या कंपनीमध्ये काम करत आहे. कंपनीला सगळ्या प्रकारचं सहकार्य आमच्या ग्रामपंचायतीमार्फत मिळत आहे. वेळोवेळी कंपनीमध्ये अपघात होत असतात. त्या अपघात झाल्यानंतर कंपनी व्यवस्थापन आम्हाला रात्री अपरात्री कळवते की आपण तुमची मुलं बाळं घरदार घेऊन लांब पळा. एवढं सहकार्य आम्ही ग्रामपंचायत कंपनी करत असताना देखील कंपनी व्यवस्थापन आम्हाला कंत्राटी कामगारांना कोणत्याही न्याय मिळून देत नाही. न्याय मागण्यामागचं कारण एकच आहे की या कंपनीला गेलेल्या जागा जमिनी ह्या आमच्या ग्रामस्थांच्या आहेत. या ग्रामस्थांच्या जागा जमिनी असताना कंपनीने आम्हाला कंत्राटी कामगारांना परमनंट करून घेण्याचं ध्येय कंपनी व्यवस्थेने वापरलं पाहिजे होतं. परंतु आज कंपनीमध्ये होणाऱ्या वायू प्रदूषण असन, धूळ प्रदूषण असन, सर्व प्रदूषणामुळे आमच्या ग्रामपंचायतीमधील प्रत्येक घरामध्ये किडनीचे आजार असो, अस्थमाचे आजार असो, अशा प्रत्येक आजाराला बळी पडत आहे. या बळीचा विचार कंपनी करत नसून आम्हाला प्रत्येक वेळी धुडकावत आहे. ग्रामपंचायत मराठी सगळे कंत्राटी कामगार ना परमनंट करून घेण्यासाठी आम्ही आहे आज आंदोलन गेटवर केलेलं आहे. कारण असं आहे या ठिकाणी की आज जो आम्हाला या ठिकाणी रस्त्यावर उतरावं लागलं आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे ही एम्बॉय कंपनी आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्या महाड तालुक्यामध्ये असंख्य केमिकल कारखाने आहेत. परंतु केमिकल कारखाने असताना हा कारखाना जो आहे, हा एम्बॉय कंपनी जी आहे, हा कारखाना आहे, हा ग्रामपंचायत लगत कारखाना आहे. हे असताना सुद्धा देखील आज या ठिकाणी आजपर्यंत आज तागायत या कारखान्याला कुठल्याही पद्धतीने ग्रामस्थांच्या माध्यमातून कुठलंही गालबोट लावलेलं नाही. त्याचं कारण एकमेव असं होतं की या ठिकाणी या स्थानिक हद्दीतील जी काही मुलं आहेत, तरुण वर्ग आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम करतोय. परंतु गेली कित्येक वर्ष आम्ही ह्या कंपनी प्रशासनाकडं अशी मागणी करत आहे की आम्ही या कंपनीपासून जो होणारा त्रास आहे हा ठीक आहे, कंपनी पण चालली पाहिजे आणि या ठिकाणी स्थानिकांना पण रोजगार भेटला पाहिजे. या मताशी आम्ही स्थानिक राजकारणी लोक असू किंवा स्थानिक ग्रामस्थ असू, इथं कुठेतरी समजूतपणा काढून आजपर्यंत 2022 सालापर्यंत या कंपनीला आम्ही सपोर्ट करत आलो. परंतु आज जर बघितलं तर गेली कित्येक वर्ष या ठिकाणी ही कंपनी स्थानिकांना कुठेतरी न्यायापासून, त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवलेलं आहे. जसं मी मगाशी सांगितलं की 2009 साली या कंपनीने लेखी स्वरूपात स्थानिक जे कंत्राटी कामगार आहेत यांना आश्वासित केलं होतं की आम्ही तुम्हाला या ठिकाणी वर्षाला 5-10 मुलं या ठिकाणी तुमची ग्रामस्थांची या ठिकाणी परमनंट घेतली जातील, कायमस्वरूपी घेतली जातील असं केलं होतं. परंतु मी त्यानंतर तुम्हाला सांगेल की ह्या कंपनीने प्रत्येक वर्षी नवीन नवीन रूल केले जातात. आज जर बघितलं तर स्थानिकांना जर कामावर घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी पहिले या ठिकाणी त्या स्थानिकांचे राजीनामे लिहून घेतात. तसेच या कंपनी कंत्राटी कामगारांना 11 महिन्यानंतर ब्रेक दिला जातो. आज या ठिकाणी जर बघितलं तर एकीकडे स्थानिक ग्रामस्थ म्हणून ह्या कंपनीच्या त्रासाला आम्ही कंटाळलो आहोत. ह्या कंपनीपासून होणारा वायू प्रदूषण, ह्या कंपनीपासून होणारा ध्वनी प्रदूषण वेगवेगळे या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये जर प्रत्येक घरामध्ये बघितलं तर प्रत्येकांना स्त्रियांचे वेगवेगळे आजार या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी आजार निर्माण झालेले आहेत, काहींना दम्याचे आजार या ठिकाणी निर्माण झालेत. हे असून सुद्धा आम्हाला असं वाटत होतं की ही कंपनी प्रशासन आज ना उद्या आमच्या मुलांचं भवितव्याचा विचार करेल. परंतु या ठिकाणी जर बघितलंच तर स्थानिक कंपनी प्रशासन आज या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने आमच्या स्थानिकांच्या स्थानिक कंत्राटी मुलांच्या या ठिकाणी आज या ठिकाणी विचार करत नाही. आज आपण तुम्ही पाहताय मागे एम्बॉय कंपनीचा गेट दिसतोय, भला मोठा स्टाफ दिसतोय, एकदम पोझिशन मध्ये सगळे थाटामाटात बसलेले सगळा स्टाफ आहे, कंपनीचा चांगला थाट दिसतोय. पण आज माझा कामगार इथे 25 वर्ष काम करतोय, घाम घालतोय आणि तो आज घालताना सरकार राहतोय. त्याचं कारण एकमेव आहे हे मुजोर मॅनेजमेंट. आज एवढ्या वर्ष काम करून सुद्धा ह्या कामगारांना जर न्याय मिळत नसेल, तुम्ही बघाल तर 25 वर्ष 20 वर्ष 18 वर्ष 14 वर्ष कोण 10 वर्ष काम करतोय आणि ह्या कंपनीमध्ये एवढ्या वर्ष कंत्राटी म्हणून काम करत असताना सुद्धा ह्या कामगारांवरती वेळोवेळी ग्रामस्थांच्या वतीने मागण्या करत असून, पंचायतीच्या वतीने मागण्या करत असून, लेखी स्वरूपात मागण्या करत असून कुठल्याही प्रकारची दाद दिली नाहीये. उलट यांच्यावरती अन्याय होत आहे, यांना दाबल्या जात आहे. काही समाजकंटकांना हाताशी घेऊन त्यांची पोटं भरण्यासाठी या 100 लोकांवर अन्याय केला जात आहे आणि हा अन्यायाच्या विरोधात
या अन्यायाच्या विरोधात आज कंत्राटी कामगार त्यांच्या बरोबर ग्रामस्थ या पंचायती मधले महिला वर्ग रस्त्यावर उतरलेला आहे। जोपर्यंत आम्हाला कोणाला न्याय भेटत नाही, जोपर्यंत आमची कंत्राटी कामगार इथे कायमस्वरूपी म्हणून रुजू होत नाहीत, तोपर्यंत हा आमचा आंदोलन थांबणार नाहीये। आणि मॅनेजमेंटने आताही सिरियस घ्यावं, हा आता फक्त सुरुवात आहे, वेळ आली तर ह्याच्या पुढचा अजून भयानक मोठा आंदोलन होईल। जर तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर तुम्हाला आमच्या प्रत्येक आंदोलनाला सामोरं जावं लागेल, आणि ह्याचं कारण फक्त हा मुजोर मॅनेजमेंट असणार आहे, त्याच्या पलीकडे काही नाही आहे। वेळोवेळी हा गॅस निघतोय, वेळोवेळी कंपनी रात्री अपरात्री येऊन सांगते की तुम्ही पळून जा। अरे लहान पोरं घेऊन जायचं कुठे, म्हातारी माणसं घेऊन जायचं कुठे, काय रानात पळायचं, कुठे आमची सोय केली आहे, काय तुम्ही आमची सोय करून ठेवली का, सेकंड तुम्ही आमच्यासाठी काय पर्याय केलाय का? मग एवढा त्रास सहन करत असताना, एवढा अन्याय सहन करत असताना, मग आमची कंत्राटी कामगार तुमच्या कंपनीमध्ये परमनंट स्वरूपात का घेत नाही, हा आमचा सवाल आहे। जोपर्यंत आमचा हा आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, आमचा हक्क भेटत नाही, तोपर्यंत आम्ही ह्या रस्त्यावर ना कंपनी गेट समोर उठणार नाही। या कंपनीबद्दल माझ्या ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ महिला आलेल्या आहेत। बरेच वर्षे हा कारखाना या ठिकाणी चालत आहे, चालतोय, आमची पण इच्छा आहे तुम्ही जागा दुसऱ्याला जागवा, हे तुकाराम महाराजांचं ब्रह्मवाक्य आहे। मी एक समाजात काम करणारा माणूस आहे, मला म्हणायचं आहे कंपनी चालली पाहिजे ह्या माझा मी पहिला समज आहे। परत कंपनी चालत असताना ती अन्य किती दिवस ह्या ग्रामपंचायत किंवा ह्या परिसरावर करते, त्याच्या विरोधातला हा लढा आहे। कंपनी चालली पाहिजे ह्या मताशी मी आहे, माझा कुणावर रागरोष नाही आहे, फक्त कंपनी ज्या ह्या इतर MIDC मध्ये जे पद्धत चाललेली आहे त्या पद्धतीनं आमची कॉन्ट्रॅक्ट या कामदारांना न्याय मिळाली पाहिजे आणि ती न्याय दिली पाहिजे। ते जर जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही महिला ग्रामस्थ महिला इथं माझ्या ह्या परिसरातल्या आज इथं असणारा कर्मचारी 2 लाख कोण पगार घेतो, कोण 3 लाख घेतो, कोण 5 लाख कमवतोय, माझा हा दुबल्या माझ्या ह्या आया बहिणी आहेत। तुम्ही एक विचार करा, 7-8 हजारात घर भाडा देऊन त्यांच्या मुलांचं शिक्षण, जिजाऊ महासाहेबांना शिवाजी घडवायचा होता तसा ह्यांच्या आता 3-4 वर्षाचा मूल 1-2 मुलं ती बाकी पण उभी करून दाखवा, ती आज कशासाठी इथं आलेत, त्यांच्या पतीवर त्यांच्या कुटुंबावर अन्याय होतोय ह्याच्यासाठी ती इथं आलेली आहेत। आज त्या महिलेला वाटत नसेल माझा मुलगा इंजिनियर व्हायला पाहिजे, माझा मुलगा काहीतरी इथं घडला पाहिजे, आज 4-5 हजारात महिला कशी घडवी, इथं कुठला कर्मचारी आहे ना ऑफिस स्टॉप मधला त्याला म्हणा तुला 5 हजार पगार देतो, तू भाड्या सकाळ तुझा पोरगा इंजिनियर बनवून दाखव। महाड MIDC तील अनेक कारखान्यांपासून ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण अशा अनेक प्रकारच्या प्रदूषणामुळे स्थानिक ग्रामस्थांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे। त्यातच 15-20 वर्ष काम करत असलेल्या कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी करण्यात यावे याकरिता सवाने ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थांनी आज कारखानदारी विरोधात धडक मोर्चा काढलाय। जोपर्यंत स्थानिक कंत्राटी कामगारांना कंपनी कायमस्वरूपी कामावर रुजू करून घेत नाही तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन सुरूच ठेवणार असे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले आहे। काही कामगार आम्ही परमनंट दरवर्षी करू किंवा काही ज्या पद्धतीने आहे आपण कंपनी स्वरूपात सामावून घेऊ असं सांगितलं होतं, आज हीच संपूर्ण ग्रामस्थ या ठिकाणी उभे राहिलेत गेटवरती, काय सांगाल नेमकं आपण? ॲक्च्युली कंपनीमध्ये जवळजवळ 450 कामगार हे परमनंट आहे। 2009 मध्ये जे आमच्या अधिकाऱ्यांनी जे लिहून दिलं होतं ते दबावापोटी, कारण की त्यांना घेराव घालण्यात आला होता आणि त्या दबावापोटी त्यांनी लिहून दिलं होतं, तर 450 लोक आमच्या इथे परमनंट आहे आणि जवळजवळ 140 हे कंत्राटी कामगार पद्धतीने कामावर आहे। तर त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला परमनंट करून घ्या, पण तो ऑलरेडी कंपनीच्या जर टर्नओवरच्या हिशोबाने जर आपण बघितलं तर 450 लोक हे जास्त आहेत, तरी पण कंपनीने परमनंट केलेले आहेत। इवन आमच्या कंपनीमध्ये गावातल्या लोकांना पहिला प्रेफरन्स आहे, जो कोणी गावातला BSc झालेला मुलगा असेल तर आम्ही पहिला प्रेफरन्स हे गावातल्या लोकांना देतो। इवन त्यांचे जे वेजेस आहे, जे वेजेस जे 6 महिन्यांनी लेबर डिपार्टमेंटकडनं जे सर्क्युलर येतं त्याच्याप्रमाणे त्यांचे सगळे वेजेस आपण कायद्याप्रमाणे जे आहे लीगल ते सगळे वेजेस आपण त्यांना देतो। इवन कंत्राटी कामगारांना आमच्याकडे बस फॅसिलिटी, कॅन्टीन फॅसिलिटी, इवन त्यांचे बोनस, PF, ESIC जे काही लीगल ड्यूज आहेत ते देखील आपण सगळं कंत्राटी कामगारांना देतो।
परंतु सध्या 2 वर्षामध्ये कंपनीची परिस्थिती या कोरोनामध्ये इवन आमचा माल पण गेल्याने 1 वर्ष झालं कंपनीचा माल थोडा इवन 50%च्याही कमी प्रोडक्शन झालेलं आहे. त्याच्यामुळे कंपनीची सध्याची परिस्थिती अतिशय हालाकीची आहे. इवन पुढे देखील कंपनीचं माहिती नाही की काय होईल, काय भविष्य असेल. त्याच्यामुळे त्यांना परमनंट करणं हे कंपनीला आर्थिक दृष्ट्या देखील आता सध्या शक्य नाही. यापुढे जर आम्हाला या कंपनीपासून त्रास सहन करावा लागत असेल व आमच्या मागण्या मान्य करत नसतील तर अशा कंपनीची आम्हाला गरज नाही असे देखील ग्रामस्थांनी सांगितले आहे. तर कंपनी व्यवस्थापक मात्र आम्हाला कामगारांना कायमस्वरूपी करण्यासाठी खूप अडचणी येत आहेत, त्यामुळे आम्ही सध्या तरी कोणत्याही कामगारांना कायमस्वरूपी कामगार म्हणून रुजू करू शकत नाही असे प्रसार माध्यमांना सांगितले. कंपनी व्यवस्थापकांच्या या वक्तव्यामुळे आता ग्रामस्थ आपले आंदोलन थांबवणार की चालू ठेवणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. या आंदोलनाला कुठल्याही प्रकारचे गालबोट लागू नये याकरिता संबंधित आंदोलना ठिकाणी MIDC पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी आपला चोख बंदोबस्त लावला आहे. जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड. ताज्या अपडेट साठी जागृत महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.